नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत नाही का, आपला हा देश 24 तास गुंगीमध्ये राहतो आहे? असं वाटतं आहे का, जसं आपल्याला कोणीतरी गुंगीची गोळी दिलेली आहे, जसं काय आपल्या सर्वांना कोणीतरी हिप्नोटाईज केलेलं आहे. आपल्या सर्वांना सर्वात प्रथम गुंगीची गोळी देण्यात आली ती 2014 मध्ये. 2014 मध्ये आपल्याला सांगण्यात आलं का, अच्छे दिन आने वाले हे. ही गुंगीची गोळी एवढी स्वादिष्ट होती का, आपण 24 तास त्या गुंगीच्या नशेमध्ये राहू लागलो. आपल्याला असं वाटलं का, मागील 70 वर्षात ह्या देशामध्ये काही झालेलं नाही आहे आणि जे काय होणार आहे ते आत्ताच होणार आहे. ही अच्छे दिन आने वाले आहे ह्या गुंगीच्या गोळीमध्ये आपण संपूर्ण 1 वर्ष घालवला. गुंगीची दुसरी गोळी आम्हाला देण्यात आली 1 वर्षानंतर. आम्हाला सांगण्यात आलं का, तुम्हाला प्रत्येकाला 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये भेटणार आहेत. आता तर ही गुंगीची गोळी एवढी पॉवरफुल होती, एवढी स्वादिष्ट होती का, आम्ही सर्वजण आमचं बँकेचं पासबुक आमच्या उशीच्या खाली घेऊन झोपू लागलो. सारखं मोबाईलमध्ये SMS चेक करू लागलं का, कधी बँकेमधून मेसेज येतो का, तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा झालेले आहेत. 15 लाख रुपये अकाउंटमध्ये येणार, मग मी घर बांधणार, मी गाडी घेणार, मी बाहेरगावी फिरायला जाणार, असे लोक स्वप्न पाहायला लागले. अशी ही आपण दुसरी गुंगीची गोळी आपल्याला देण्यात आली होती मित्रांनो. तिसरी गुंगीची गोळी जी आम्हाला देण्यात आली ती 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची. आम्हाला सांगण्यात आलं, नोटबंदी केल्यानंतर अच्छे दिन येणार, नोटबंदी केल्यानंतर आतंकवाद संपणार, नोटबंदी केल्यानंतर काळा पैसा संपणार. आणि त्या गुंगीच्या गोळीमध्ये आम्ही असं अधीन झालो का विचारू नका. त्या गुंगीच्या गोळीमध्ये आम्ही 12-12 तास बँकेच्या लाईनीमध्ये उभं राहू लागलो. कित्येक लोकांनी आपले प्राण गमवले पण आम्हाला त्याचं काही सुतक नव्हतं. आम्ही एकदम गुंगीमध्ये होतं का, नोटबंदी केल्यानंतर अच्छे दिन येणार, अच्छे दिन येणार, आणि त्या गुंगीच्या नशेमध्ये आम्ही राहू लागलो. चौथी गोळी जी आम्हाला देण्यात आली ती होती GST ची. GST च्या गोळीच्या नशेमध्ये आम्ही स्वतःबरोबर काय करून घेतलं ते आम्हाला कळलंच नाही. GST मुळे देशाचं कल्याण होणार एवढं फक्त आम्हाला माहीत होतं. त्या GST च्या गुंगीतच आम्ही राहायला लागलो आणि GST करत बसलो. आणि रिसेंटली एक गोळी आम्हाला देण्यात आलेली आहे, ती गोळी आहे Article 370. ह्या गोळीच्या धुंदीत तर आम्ही असं रंगलेलो आहे का विचारू नका. काश्मीर हा भारतात विलीन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं गुंतलेलो आहे, असं रंगलेलो आहे का, अख्खा देश 370 मध्ये झालेला आहे. मित्रांनो, काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, आम्ही असं 70 वर्षापासून मानत आहोत. त्याला आत्ताच मानतो का आम्ही का काश्मीर आत्ताच भारतात विलीन झालेला आहे का, तसं नाही आहे मित्रांनो. मित्रांनो, ह्या देशामध्ये ह्या 370 नावाच्या गुंगीचा असा नशा झालेला आहे, अशी गुंगी झालेली आहे का, लोक विसरले आहे, बेरोजगारी, गरिबी, व्यापारधंदे सर्व काय विसरून गेलेले आहेत. शेतकऱ्यांच्या एवढे आत्महत्या होत आहेत त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे, देश रसातळाला जात आहे. GDP जेव्हा 10 पासून 5% आलेली आहे पण देशाला त्याची काही सुतक नाही आहे. देश एकदम गुंगीमध्ये आहे, देशाला फक्त दिसत आहे कमळ, कमळ, कमळ. मित्रांनो, ह्या गुंगीमधून आता जागा होण्याची वेळ आलेली आहे. ह्या गुंगीच्या गोळ्यांची आम्हाला सवय पडू लागलेली आहेत आणि खरं सांगायचं ना तर ह्या गुंगीच्या गोळ्या आता आम्हाला आवडू लागलेल्या आहेत. आणि त्या सत्ताधाऱ्यांना पण माहीत आहे का, तुम्हाला त्या गुंगीच्या गोळ्या आवडू लागलेल्या आहेत तर दर 4-6 महिन्यांनी ते तुम्हाला गुंगीच्या गोळी देत राहणार. तुम्ही गुंगीच्या गोळ्या खायच्या आणि मस्त गुंगीमध्ये राहायचं. सत्ताधारी आपली सत्ता लुटतायत, पैसा लुटतायत, देशाला बर्बाद करतायत. त्यांचा पक्ष वाढत चालला आहे, देश खाली होत चालला आहे, देशाचा खजाना रिकामा होत चालला आहे, त्यांच्या पक्षाचा खजाना वाढत चालला आहे. मित्रांनो, ही वेळ आहे नीट लक्ष देण्याची आणि विचार करण्याची. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.